राजकारणासाठी महाराष्ट्र भूषण आडून गर्दी जमवल्याचा आरोप शरद पवार यांनी मुंबईमध्ये केलेला आहे. खारघर प्रकरणावर विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एक सदस्यीय समितीच्या मार्फत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. गृह खात्याच्या अतिरिक्त सचिवामार्फत ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिवामार्फत चौकशी केली जाईल असं म्हटलेलं आहे. पवार काय म्हणालेत पाहूया. सत्यस्थिती ही सुद्धा येऊ शकणार नाही आणि त्यासाठी राज्य हायकोर्टाचे सिटिंग जज यांच्यावरच हे काम संपवलं पाहिजे आणि वस्तुस्थिती ही सगळं देशाच्या समोर आणली पाहिजे.